शहरातील अरुणोदय इंग्लिश शाळेच्या वतीने स्वनिर्मिती कलाकृतीचे विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. शाळेतील वर्ग 1 ते 11 विद्यार्थिनींनी अयोध्याचे राम मंदिर, ताजमहल, इंडिया गेट, गेट ऑफ इंडिया, कुतुब मिनार, चार मिनार, शिवकालीन रायगड यासारखे अनेक प्राचीन किल्ल्याची प्रतिकृती तयार करून सादर करण्यात आल्या. या विज्ञान प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा असा सुंदर संदेश देण्यात आला. शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबत त्यांच्या सुप्त कलागुणांना चालना मिळावी व विज्ञानात मुलांची आवड निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी शहरातील अरुणोदय इंग्लिश स्कूलमध्ये शाळेचे संचालक वसंत लुंगे यांच्या संकल्पनेत दरवर्षी विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केले जात असते. यात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध स्वयंनिर्मित कलाकृतींची विज्ञान प्रदर्शनी आयोजित केली जात असते. यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात या विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करून यात वर्ग 1 ते 11 पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक स्मारकांच्या प्रतिकृती तयार केल्यात. यात अयोध्येचे राम मंदिर, ताजमहल, इंडिया गेट, गेटवे ऑफ इंडिया, कुतुब मिनार, चार मिनार, शिवकालीन रायगड, शिवनेरी, तोरणा, कोंढाणा, हिरकणी बुरुज, दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला यांची प्रतिकृती तयार करून प्रदर्शनीत सादर करण्यात आल्या. यासोबतच सौर ऊर्जेवर आधारित असलेल्या विविध संयंत्र व पवनचक्कीची प्रतिकृती तयार करून त्यांचे फायदे महत्त्व पटवून दिलेत. अरुणोदय इंग्लिश स्कूल अरुणोदय ज्युनियर कॉलेजतर्फे सायन्स प्रदर्शनी आणि आर्ट क्राफ्ट हे ठेवण्यात आलेलं आहे. दरवर्षी हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी असतो आणि पालकांसाठी असतो. पालकांसाठी असं की विद्यार्थी थिओरॅटिकल वाचत असतात, शाळेत शिकत असतात, पण त्यानंतरही विद्यार्थ्यांना आपल्या मुलाला पाल्याला काय येतं आणि प्रात्यक्षिक काय असा करू शकतो हे सगळं ही सगळी तयारी अरुणोदय इंग्लिश स्कूलमध्ये करून घेण्यात येत असते. यावर्षी जे प्रदर्शनी ठेवलं की आजच्या दिवशी नेमका रिझल्टही असतो, पालक पाहायला येत असतात की आपला थिओरॅटिकल काय, आपल्या विद्यार्थ्याची प्रगती आहे आणि सोबतच प्रॅक्टिकली काय करतो, आणि ते प्रात्यक्षिक हे सगळं सायन्स प्रदर्शनीमध्ये म्हणजे प्रात्यक्षिक करत असताना ते स्वतः सांगत असतात आम्ही कसं केलं. आणि इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, त्या कारणाने सगळं इंग्रजीत मुलं सांगतात, पण खूप कौतुक करावं असं वाटतं. आणि या खास करून पालकांनी या सगळ्या गोष्टीसाठी पुढाकार घेतलेला असतो आणि त्यांनी पार्टिसिपेट केलेलं असतं, स्वतःच्या पाल्यासाठी वेळ दिलेला असतो, त्याच्यासाठी लागलेलं साहित्य ते बाजारातून विकत आणत असतात आणि टीचर्स हे सगळं गाईड करत असतात, त्यांना समजून सांगत असतात. म्हणून मी खास करून या प्रसंगी अरुणोदय शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर वसंत लुंगे मी सर्व पालकांना धन्यवाद देतो आणि जे आमच्या शिक्षक वृंद आहे ज्यांनी विद्यार्थ्यांकडून हे सगळं करून घेतलं त्यांनासुद्धा मी खास करून धन्यवाद देतो. आणि अशीच उत्तरोत्तर अरुणोदय इंग्लिश स्कूल अरुणोदय ज्युनियर कॉलेज प्रगती करत राहो और विद्यार्थी घडवत राहो अशी प्रभुचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. वृंद जे आहेत ते मुलांना हेल्प करतात, त्यांना आयडिया देतात की तुम्ही एखाद्या सिस्टीमवर करा किंवा फोटोसिंथेसिस, वॉटर सायकल, असं जे काही आहे सायन्स रिलेटेड आहे, ज्योग्राफी रिलेटेड आहे, प्लॅनेट्सचा स्टडी असतो, डे नाईट कसे होतात, नंतर झाडाला पाणी कसं भेटते, किंवा जे अलार्म सिस्टीम्स आहेत फिजिक्सशी रिलेटेड, ते सगळ्या मॅडम त्यांना हेल्प करतात आणि काही मुलं स्वतःहूनही बनवतात. आणि काही काही जे आर्ट क्राफ्टमध्ये आहे ते बेस्ट ऑफ वेस्टमध्ये असते, म्हणजे घरातून जे काही पडलेलं असेल मटेरियल त्याच्यातूनही ते बनवून आणतात, त्या माध्यमातून ते आपल्याला विविध कलाकृती त्यांनी सादर केलेल्या आहेत. नेमकं सर ते त्यांनी स्वतःच्या मटेरियल्स वगैरे हो त्यांना अडचणी आलेल्या आहेत तर त्या मॅडम त्यांना असं गाईड करतात आणि त्यांचे मोठा दादा असेल किंवा पालक वगैरे ते हेल्प करतात. पण मुलंच आता सर इतके छान हे आहेत की 8वी 9वीचे मुलं की त्यांना ते चंद्रयानाचं आम्ही शाळेमध्ये बरेच कार्यक्रम राबवलेले आहेत, प्रत्येक वेळेस त्या त्या स्टेपला आपण त्यांना माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे दे आर वेल नोन विथ ऑल दिस फॅक्ट्स, त्याच्यामुळे त्यांनी स्वतःच बनवलेले आहेत ते. मी अरुणोदय इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य विशाखा नाफडे. या दरवर्षी आमच्या शाळेमध्ये असं सायन्स एक्झिबिशन, क्राफ्ट एक्झिबिशन भरवण्यात येतं. यामध्ये विविध प्रकारचे विद्यार्थी सायन्सवरती ब्रेन मॅपिंग, नंतर प्रोजेक्ट, नंतर आपलं आर्ट्स वगैरे याच्यावरती बनवतात. यावर्षीचं राम मंदिरवरती पण एक सुंदर विद्यार्थ्यांनी बनवलेलं आहे.
माझं असंच म्हणणं आहे की सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या टीचर माझ्या शाळेतल्या ज्या आहेत त्या प्रोत्साहित करतात, वेगवेगळे त्यांनी बनवून आणावे, त्याचं प्रदर्शन लावावं, त्याच्यासाठी आम्हाला पालक पण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात आहे आणि माझी हीच अपेक्षा आहे की दरवर्षी ही अशी प्रगती होत राहावी आमच्यासाठी. याच्या मागचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडला पाहिजे. विद्यार्थी स्वतः त्याच्यामध्ये डेअरिंग आलं पाहिजे, बोलण्याचं डेअरिंग आलं पाहिजे, त्यांनी स्वतः एक्सप्लेन करतो विद्यार्थी. पारंपरिक शेतीपद्धतीऐवजी ठिंबक सिंचन प्रणालीचा अवलंब तसेच पाणी अडवा पाणी जिरवा यासारख्या मोहिमेचे महत्त्व पटवून दिल्यात आले. या प्रदर्शनीला पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला.